गर्भवती महिलांनाही लस देण्याच्या मुंबई मनपाच्या घोषणेवरून राज्य सरकारने असहमती दर्शवली आहे। गर्भवती महिलांना लस देण्याबाबत राष्ट्रीय धोरणात उल्लेख नाहीये, केवळ स्तनदा मातांना लसीकरणाचा उल्लेख आहे आणि राष्ट्रीय धोरण महाराष्ट्रात नाकारणार नाही असं अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केलंय। मुंबई मनपा राष्ट्रीय धोरणापासून विचलित होणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे सुबोध कुमार जयस्वाल यांची अखेर सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। काही दिवसांपासूनच याविषयीची चर्चा सुरू होती, काल या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालच्या 3 सदस्यीय समितीत ही बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला। जयस्वाल यांची 2 वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली। कोवॅक्सिन लशीला अमेरिकेतही आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे, त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं अधिक माहिती मागवली आहे। भारत बायोटेकची भागीदारी ऑक्सोजेनू कंपनीनं सर्व माहितीचा एक संच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सादर केला। आता लवकरच कोवॅक्सिनला अमेरिकेत परवानगी मिळणार आहे। अमेरिकन औषध कंपनी फायझर बायोटेकनं भारताला 5 कोटी लसींचे डोस देण्याची तयारी दर्शवली आहे, पण फायझरची लस दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कायदेशीर पेच निर्माण झाल्यास कंपनी उत्तरदायी राहणार नाही असं कंपनीनं स्पष्ट केलंय। पंजाब दिल्लीला लस पुरवठ्यास नकार देणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या लसी मुंबई पालिकेला मात्र उपलब्ध होतील असे संकेत आहेत। स्पुटनिकसह एस्ट्राझेनेका फायझर बीएमसीला पुरवण्याची तयारी 8 पुरवठादारांनी दाखवली आहे। पालिकेनं निविदेला 1 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे। पुण्यात लसीकरणाला आजपासून पुन्हा वेग येणार आहे। महापालिकेला लसीचा पुरवठा झाल्यानं आज शहरात 116 केंद्रांवर लसीकरण होईल। पुण्यात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसींचे डोस उपलब्ध आहेत। ऑगस्ट अखेर पुण्यातून कोवॅक्सिनचं उत्पादन होणार आहे। पुण्यातल्या मांजरी इथं भारत बायोटेक कंपनीला जागा देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सध्या विविध नियामक परवानग्या, शास्त्रज्ञ आणि अभियंते भरती प्रक्रिया यासह यंत्रसामग्री तपासणी अशा 3 टप्प्यांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे। मुंबईत जवळपास 1/3 नमुन्यांमध्ये B1617 हा व्हेरियंट आढळलाय। हा व्हेरियंट प्रथम विदर्भात आढळला होता, तब्बल 44 देशांमध्ये या व्हेरियंटची लागण झाल्याचं दिसून आलंय। मुंबईत तपासलेल्या 165 सॅम्पल्सपैकी 51 सॅम्पल्स हे या व्हेरियंटचे आहेत। मुंबईतले 94% रुग्ण कोरोनामुक्त झालेत। मुंबईतला रुग्णवाढीचा दर हा 0.19% खाली घसरलाय, तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 345 दिवसांवर आलाय। 24 तासात 1,427 जण कोरोनामुक्त झालेत, तर एकूण बाधितांचा आकडा हा 6,99,000 जाऊन पोहोचलाय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे